गांधी परिवारातील आणखीन एक व्यक्ती निवडणुकांच्या रिंगणात उतरले. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. मोठं शक्ती प्रदर्शन करत प्रियंका गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वायनाडमध्ये काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. प्रियंका गांधी यांनी रोड शो करत वायनाडमधल्या मतदारांना अभिवादन केलं. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधून विजय मिळवला. त्यांनी वायनाडमधल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं या मतदारसंघातली जागा रिक्त झाली. तिथे काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. आज त्यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यामुळे याची सुरुवात झाली होती नेहरूंपासून, पुढे इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी मैदानात उतरले आणि फक्त प्रियंका गांधी निवडणुकांच्या मैदानात उतरायच्या राहिल्या होत्या. त्यांनीही आज वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्थात इथे भाजपनंही उमेदवार उभा केला आहे, त्यामुळे इथे बिनविरोध निवडणूक निश्चित नाही. पाहूयात काय होतं ते. दमदार 10 मध्ये इथेच थांबूया. किती सुंदर, महाडमध्ये आले आणि इतकं सुंदर भजन ऐकायला मिळालं. खरं तर महाराष्ट्रभरामध्ये आपण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फिरतोय. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण जाणार आहोत, वेगवेगळ्या विभागात आपण जाणार आहोत आणि महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राचं वैविध्य काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत. मला किती छान संधी मिळाली आहे. या निमित्तानं मला वेगवेगळं काम करणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं उल्लेखनीय नाव करणाऱ्या अनेक महिलांशी, अनेक मैत्रिणींशी बोलता येणार, याहून काही सुख असावं. मला सांगा, या निमित्तानं म्हणजे महाराष्ट्रात आम्ही फिरतोय ते निवडणुका, त्याची पार्श्वभूमी, महिलांचं त्यातलं स्थान, त्यांचा त्यातला सहभाग, या अनुषंगाने आम्ही सगळे फिरतोय. पण तुम्हा एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या विभूतींशी आम्हाला बोलायला मिळतं, वेगवेगळ्या स्तरावरच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला आम्हाला दिसत आहेत. आज महाडमध्ये म्हणजे तुम्ही वकील सुद्धा आहात, कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा आलेल्या आहात, तुम्हाला महाडमधल्या साधारण महिलांसमोरचे प्रश्न काय वाटतात जे त्यांना त्रास देतात? महिलांसमोरचे प्रश्न म्हणजे काय माहिती आहेत, त्यांनी स्वतःलाच एक चाकोरीबद्ध म्हणजे एका चौकटीत त्यांनी स्वतःलाच घातलेलं आहे. ऍक्च्युली असा काही काळ राहिला नाही आहे पहिल्यासारखा की हे त्यांच्यावर थोपवायचं, ते त्यांच्यावर थोपवायचं, असं काहीच नाही राहिलेलं आहे. फक्त आपण आपल्या जुन्या परंपरा, रूढी आणि मेन म्हणजे काय अंधश्रद्धा, त्या खूप कमी केल्या पाहिजेत. पण म्हणजे हा जो प्रवास असतो माणसाचा देवापर्यंतचा, किंवा माणसाचा देवापर्यंत म्हणण्यापेक्षा सुद्धा आत्मीयपर्यंतच पोहोचायचं असतं आपल्याला, असं असताना दैनंदिन जीवनामध्ये मात्र आपल्याला खूप कठीण प्रसंगांना जाऊन, कधी कधी पाण्याचा, अगदी बेसिक एक पाण्याचा प्रश्न आहे, आपलं घरगुती सामान घरापर्यंत पोहोचतं त्याच्यासाठी लागणारा वेळ, बसने का होणारा प्रवास, अशा सगळ्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आपण महाराष्ट्रात बघतोय काय काय होतं, तशा काही गोष्टी तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत का? हा, खूप साऱ्या असतात. खरं तर आम्ही बाहेर आमच्या कामासाठी जास्त पडत नाही, त्यामुळे आम्हाला खूपशा गोष्टी, आम्ही पर्याय आहोत, पण खूप साऱ्या माझ्यासारख्या भगिनींना ज्यांना ऑफिसला जावं लागते, वेळेत पोहोचावं लागते, खरं तर पाण्याचे प्रश्न तर नेहमी महाडला राहिलेलाच आहे. आणि एकतर पावसामध्ये खूप पूर येतो आणि मे एप्रिल आणि मे मध्ये पाण्याची टंचाई असते खूप, म्हणजे एका बाजूला पूर, हा एका बाजूला पूर आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची टंचाई, असं खूप वेगळं वाटतं ना, हे लॉजिकच कळत नाही आपल्याला. अगदी अगदी, म्हणजे आपल्या दारात पाणी असतं पण प्यायला पाणी नसतं, पाण्याचा साठा कुठं गेला, तो एवढं पाणी वाहिलं कुठं गेलं, ते सगळे प्रश्न निरुत्तरित आहेत, त्याच्यावर कोणीच काय करत नाही. दुसरा प्रश्न आहे रस्त्यांचा, बघायला गेलं तर वेळेत नाही पोहोचू शकत, कारण खड्डे रस्ते, खड्डे रस्त्यांमध्ये किती वेळा तरी अपघात होतात, सगळ्या गोष्टींना सामोरं असं पण जावं लागतंय. भाषण ऐकतो आपण मोठ्या मोठ्या नेत्यांची, कुठल्याही पक्षाचे असू, आपण नाव नाही, कुठल्याही पक्षाचं नाव नाही घ्यायचं,
ही भाषणं ऐकतो ती छान वाटतात पण मग ग्रासरूट पर्यंत हे काहीच नाही आहे ना, हे पोहोचलेलंच नाही म्हणजे ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही, त्यांच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत असं म्हणायचं का? नाही, योजना पोहोचल्याच नाही आहेत खरं तर, आणि तेवढी दखल आपणही घेत नाही आहोत. आपण फक्त निवडणुकीपुरता त्यांच्या घरी जाणार, आपले प्रश्न मांडणार, अरे पण त्याचा पाठपुरावा कोण करते? त्यांची ती लॉबी आहे, आपण तीच, त्यांचे जे सहकारी आहेत ते लॉबीमधले सहकारी खरोखर तेवढे तत्पर आहेत का, क्रियाशील आहेत का, सक्रिय आहेत का, हे बघणं पण काम आहे ना त्यांचं. म्हणजे आता महायुती आणि महाविकास आघाडी हे जे चित्र आपण महाराष्ट्रामध्ये बघतो, खरं तर कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा राजकारणाचे उल्लेख आलेले आहेत, समाजकारणाचे उल्लेख आलेले आहेत. तर हे जे महायुती महाविकास आघाडी दिसत आपल्याला बघायला मिळतात, तर इथे काय महाडमध्ये तसं राजकारणाचं कुठलं चित्र, म्हणजे कोण कोणता गट जरा वर्चस्वात आहे काय असं काही तुम्हाला माहिती? तसं काही मला नाही, पण तुम्ही सगळ्याच जणी मतदान मात्र करता, मतदान करतो, तसं काही एवढं काही कल्पना नाही. आता एक अशी भ्रामक कल्पना आहे की घरामध्ये कर्ता पुरुष जसं तो सांगतो की बाबा तू या पक्षाला जा आणि मतदान कर, तर असं काही असतं का स्वतःची भूमिका असते तुमची की नाही? नाही, आम्ही स्वतःची भूमिका आम्हाला पटेल त्यांना हे जास्त महत्वाचं आहे. आपण खूप जरी आपल्याला खूप जरी माहिती नसलं कोण काय किती काम करतात, आमच्यासाठी जो काम करतो, आमच्या अडीनडीला जो मदतीला येतो तो आमचा माणूस आहे, मग तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो हे तितकंसं महत्वाचं होत नाही आम्हा सगळ्या महिलांकरता. लाडकी बहीण योजना खूप सध्या चर्चेत आहे, ती आपल्या महाडपर्यंत पोहोचली आहे का? पोहोचले, घरोघरी पोहोचले. आणि मग त्याचं म्हणजे ते एनरोल करणं, त्याचे पैसे येणं, हे सगळं तुमच्यापैकी कोणाला झालंय, म्हणजे काही त्याचा फायदा कोणाला झालाय का? मला स्वतःला मिळालेली आहे ना. हा, स्वतःला पण मिळाले. आमच्या अंगणवाडी सेविकाने सगळं केलेलं आहे. आम्ही पण ग्रामीण भाग, महाडच्या साईडला स्टँडच्या वरच्या बाजूलाच आमचं तांबारखेड मधून गाव आहे. बरं, तिथं मी राहते, ते ग्रामीण भागामध्ये. आता एक सूर असा उमटला की 1500 काय होणार, 1500 काय आम्हाला विकत घेतल्या वगैरे, पण खरंच 1500 मदत होते घरात का कमी पडतात? नाही, आपलं हे सुद्धा मिळू शकत नाहीत ना, हे अचानक मिळत आहेत ना, मग त्याच्यामुळे ती मदतच म्हणायची थोडी भाग होईल आपल्याला. हा, आणि दिवाळी आली ना आता, तर तो आनंदाचा शिधा मिळतो, तर तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतोय रेशन मध्ये ना मिळाला. हे बघा, सरकारी योजनांविषयी प्रश्न विचारणं याचा अर्थ त्याची प्रसिद्धी करणं असं नाहीये. मूळ मुद्दा हा आहे की या योजना तुम्ही आणता, तुम्ही व्यासपीठांवर त्याविषयी बोलता, पण त्या खरोखर आमच्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, ज्याला खरंच गरज आहे त्या कुटुंबापर्यंत त्या योजना पोहोचल्यात का, हे फार महत्वाचं आहे. सरकार कुठलंही असो, त्या नव्या आलेल्या सरकारनेही कुठल्या योजना का आणू नयेत, पण त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याचा आम्हाला लाभ झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, हे त्यातला उद्देश आहे. आता ह्या कीर्तनामधून जे आम्हाला एक एक म्हणजे बोध मिळतात, ते त्याच्यातून काही नाही काही घेण्यासारखं आहे की त्या बोधामधून आपण सुधारणा करू शकतो. कारण आता बघा, आताची पिढी म्हणजे मोबाईल टू मोबाईल, पण हे काही मुलांना आता म्हणजे बालसंगीत सुद्धा घेतले जातात, त्याच्यामधून मुलांना शिकलं जातं, पुढे मुलांची पिढी घडते चांगली. आणि मेन म्हणजे मोबाईल मधून ते बाजूला पोहोतात. एक महाडमधली संध्याकाळ खूप सुंदर भजन ऐकून आणि ह्या सगळ्यांशी बोलून गेले. एक सुंदर भजन अजून आहे, शंकराचं भजन. आपण शंकराच्या मंदिरामध्ये बसलो आहोत आणि हे मंदिर सुद्धा इतकं पुरातन आणि अप्रतिम आहे, तर या मंदिरामध्ये बसलोय, तर एक सुंदर शंकराचं भजन ऐकूया आणि मग आजचा दिवस सत्कारणी लागला, छान झाला असं म्हणता येईल आपल्याला.